अकरावी विज्ञान शाखेचा पाया पक्का करण्याकरता विज्ञान आणि गणित पक्के हवे. मग या सर्वांची उजळणी कोण घेईल, हे विषय पक्के होण्यास मदत कोण करेल, अर्थात ज्ञानभास्कर सायन्स क्लासेस. दिनांक 15 मे 2021 पासून सुरू. आजच नाव नोंदवा, प्रवेश मर्यादित. मानवांनी ठराविक वनस्पतींची लागवड केली, त्या बियाण्यांचे संवर्धन केले, विविध उपयोगी प्राणी पाळले, त्यांना जगवले, त्याप्रमाणे शेती हे देखील वनस्पतींचे पाळीव रूप आहे. या शेतीतूनच संस्कृतीचा कायापालट झाला आहे, असे प्राध्यापक प्रदीप आवटे यांनी सांगितले. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनचा विस्कळीत पुरवठा लक्षात घेता पुणे महापालिकेने अवघ्या 2 आठवड्यात ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट दळवी हॉस्पिटलमध्ये साकारला असून या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरुवात झाली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दळवी हॉस्पिटलमध्ये साकारलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं. यावेळी विभाग आयुक्त सौरव राव, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, ऑक्सिजन मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा सध्या होत नाही. महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये 130 ऑक्सिजन बेड्स आहेत. सद्यस्थितीत या हॉस्पिटलमध्ये 2200 किलो प्रतिटन प्रमाणे ऑक्सिजनचा वापर आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झालेली असल्याने ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटसारखी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झाली होती. म्हणूनच आपण अवघ्या 2 आठवड्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे. दळवी हॉस्पिटलमध्ये प्रति बेड 10 लिटर प्रति मिनिटनुसार सुमारे 1700 लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटची आवश्यकता होती. म्हणूनच आपण 859 लिटर मिनिटप्रमाणे 2 ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसवणे, तसेच बॅकअपसाठी 1 अतिरिक्त कॉम्प्रेसर सिस्टीमपर्यंत कामे केली आहेत. तर गेल्या काही दिवसात आपण पाहतो की संपूर्ण राज्यामध्ये पुणे शहरामध्ये ऑक्सिजनचा जो तुटवडा आहे आणि हा आजच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अत्यंत तसा चिंताजनक विषय होता. आणि म्हणून महानगरपालिकेच्या स्तरावरती जेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला, त्यावेळेला स्वतःचा काही प्लांट आमचे स्वतःचे महापालिकेचे ऑक्सिजन जनरेशनचे असावेत अशा पद्धतीचा जेव्हा विचार आला, तेव्हा याच्यामध्ये जेव्हा सगळ्यांनी काम केलं, आज पहिला हा प्लांट या ठिकाणी उभा राहताना आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात 7 ठिकाणी 7 महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभे राहत आहेत. आत्ता या महानगरपालिकेच्या आमच्या दळवी हॉस्पिटलमध्ये 2 प्लांट हे उभे राहत आहेत पर मिनिट. म्हणजे एक जर प्लांट आपण पाहिला तर त्याची कॅपॅसिटी जी आहे ती पर मिनिट साधारणतः 850 लिटर ऑक्सिजन जनरेट या ठिकाणी होणार आहे. म्हणजे दोन्ही प्लांट मिळून जवळपास 1700 लिटर या ठिकाणी पर मिनिट ऑक्सिजन तयार होतो आहे. म्हणजे जर आपण रुग्णांच्या दृष्टीने विचार केला, संख्येच्या दृष्टीने जर विचार केला, तर त्याच्यामध्ये आज जवळपास आपल्याला 125 रुग्ण 170-180 रुग्ण या ठिकाणी आता ऑक्सिजनवरती उपचार घेऊ शकतात. बाहेरनं आम्हाला वेगळा ऑक्सिजन आणण्याची आवश्यकता नाही. हे दोन्ही प्लांट जे आज उभे राहत आहेत ते पूर्णपणे CSR माध्यमातून महानगरपालिकेला मिळालेत. पुढचेही जे काही आम्हाला अजून 5 ठिकाणी 5 प्लांट करायचे त्याच्यामध्ये सुद्धा CSR असेल किंवा महानगरपालिकेतल्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी जो सही आदीचा निधीसुद्धा त्या ठिकाणी दिला आहे, या सगळ्या माध्यमातून पुढचे महापौर निधीतनं या सगळ्या प्लांट या निधीतनं प्लांट उभे करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आज त्याची आवश्यकता खूप आहेच आहे, पण भविष्यामध्ये दुर्दैवानं जर पुढे जाऊन तिसरी लाट आली, जशी आपण पाहतो की जगामध्ये अनेक देशांमध्ये ते पाहायला मिळतं आहे, तर त्यावेळेला सुद्धा आपली तयारी असली पाहिजे, आपली यंत्रणा सक्षम असायला हवी. या उद्देशाने आज या प्लांटला सुरुवात करण्यात येत आहे. आज त्याची ट्रायलही या ठिकाणी झाली आहे. उद्यापासून त्याच्यामध्ये रुग्णांना या ठिकाणावरनं ऑक्सिजन पुरवण्यात सुद्धा येऊ शकतो. पुण्यामध्ये जर बघितलं आपण ऑक्सिजन मिळत आता सहजासहजी उपलब्ध होत आहे, जी लोकांची मागणी